तर आतापर्यंतचा तुमचा हा ग्रामीण चित्रपटातला प्रवास, आणि त्यामध्ये तुम्हाला असं कुठेतरी वाटतं का की शहरी पद्धतीच्या चित्रपटांकडे दुर्लक्ष झालं पुढच्या काळात? नाही, काय झालं होतं, मी ज्यावेळेला इंडस्ट्रीमध्ये आलो म्हणजे मी रेडिओला नोकरी करत होतो आणि त्याच्यानंतर मग मी ॲक्टिंग करण्यासाठी ज्यावेळेला या क्षेत्रात आलो तर मी कॉन्व्हेंटचा मुलगा आणि मी जरा माझं मराठी कॉन्व्हेंटच्या मुलासारखं आहे आणि तर मला ना मराठी इंडस्ट्रीमध्ये फारसं एक्सेप्ट करत नव्हते आणि मी हिंदी सिरियल्सकडे बरसं माझा कल पण होता हिंदी फिल्म्सकडे आणि ज्यावेळेला मी मराठीत आल्यानंतर मला एक्सेप्ट करत नव्हते आणि मग मी ठरवलं की एक्सेप्ट म्हणजे असं काहीतरी करायचं की 100% एक्सेप्ट. पण ग्रामीण हिरोचा स्टॅम्प बसला इतपत मला लोकांनी एक्सेप्ट केलं. बरोबर आहे, आणि दॅट इज आय थिंक व्हेरी क्रेडिटेबल. पण महत्वाची गोष्ट म्हणजे या तुमच्या प्रवासामध्ये ग्रामीण म्हणा शहरी म्हणा चित्रपटांमध्ये तुम्ही वी के नाईक, महेश मांजरेकर, पितांबर काळे, त्याबरोबर गजेंद्र अहिरे अशा अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केलं आणि त्याचबरोबर जुन्या पिढी व्यतिरिक्त नवीन पिढीच्या दिग्दर्शकांबरोबर पण काम केलं. इतका तुमचा मोठा प्रवास आतापर्यंत झालाय, तर या दोन पिढ्यांमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? वी के नाईक तर अगदी पूर्वीच्या पिढीतले आणि म्हणजे त्यांनी विशांताराम त्यांचे पिक्चर्स एडिट केले होते, एस मुखर्जीचे पिक्चर्स एडिट केले होते, जंगली पिक्चर होता ना तर तो सिनेमा त्यांनी एडिट केला होता आणि ते इतके परफेक्शनिस्ट होते की त्यांना एक्झॅक्टली कळायचं की मिलिंद इथून इथपर्यंत शॉट आहे, इथे तो कट होणार आहे, त्यामुळे तुझी मोमेंट इथून इथे असेल ना तिथपर्यंत थांबायचं, पुढच्या शॉटला बरोबर त्या मोमेंटपासनं, त्यामुळे कुठेही स्टॉक वेस्ट व्हायचा नाही किंवा काय नाही पाहिजे. आत्ता काय झालंय, आत्ता एकतर ती पद्धत पण बदलली आहे आणि आता डिजिटल आलेलं आहे, हार्ड डिस्क आहेत, लोकांकडे काही स्टॉक जात नाही किंवा काय नाही, खर्च नाही, त्यामुळे रिहर्सल्स घेतच नाही, डायरेक्ट टेक करायचा आणि मग ओके टेक आहे पण सेफ्टीसाठी आणखीन एक असं करत असे 1-5-6 टेक्स घ्यायचे. सो पीपल आर नॉट व्हेरी क्लिअर. आत्ताच्या पिढीतल्यांचा प्रॉब्लेम काय की ती पूर्वीची पिढी बघितलीच नव्हती किंवा त्यांच्या बरोबर काम केलं नव्हतं आणि आत्ता हेच शिकतायत. बरोबर, की डिजिटल फॉर्मॅटमध्ये तर कुठेतरी ती पिढी खूप प्रोफेशनल होती असं मला वाटतं. ही खूप टॅलेंटेड आहे पण कुठेतरी मिसिंग आहे. आय डोंट नो व्हॉट एक्झॅक्टली, समथिंग इज मिसिंग.